ह्याच्या दोन गोष्टींमध्ये उत्तर दे मी. सगळ्यात पहिलं गोष्ट हे अमित ठाकरेंना स्वतः पर्सनल इन्व्हिटेशन नव्हतं की तुम्ही येऊन हनुमान चाळीसा म्हणा. तो एक मेटाफर किंवा पोएट्री असा पकडू शकतो आणि त्याचा म्हणण्याचा अर्थ एवढाच होता की आत्तापर्यंत आपण कितीही दंगली बघितल्या, ती बाबरी मस्जिदची दंगल असो भीमा कोरेगावची दंगल असो, आपण हेच बघितलं की दंगल पेटवणारे हे सहसा उच्चवर्णीय उच्चवर्गीय ब्राह्मण असतात आणि त्याच्यावरती त्यांच्या स्टेटमेंटवरती प्रवाही खून किंवा जे ॲक्च्युली रस्त्यावरती उतरतात किंवा दंगलीमध्ये सहभाग घेतात ते जास्त करून बहुजन पोर असतात. तर माझं राज ठाकरेंना एवढंच म्हणणं होतं की तुम्हाला दंगल पेटवायची असेल आणि हनुमान चाळीसा म्हणायला लावायची असेल लोकांना, तर बहुजन पोरांच्या आधी पहिले स्वतःच्या पोराला रस्त्यावरती उतरवा आणि जर तुम्ही स्वतःच्या पोराला रस्त्यावरती उतरणार नसाल तर दुसऱ्यांच्या पोराला उतरू नका. हे म्हटल्यावर मला बऱ्याच लोकांचा प्रतिसाद आणि फीडबॅक जो आला आहे तो बरेच लोक म्हटलेत की आम्हाला पटलं आहे. आणि लोकांनी म्हणण्यापेक्षा तुम्ही सरळ सरळ बघितलं असेल तर कितीतरी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे त्यांच्या पदांचा, कितीतरी मुसलमान बांधव जे मनसेमध्ये काम करत होते त्यांनी स्वतःचा पदाचा राजीनामा दिला आणि मनसेमधनं बाहेर पडलेत, आणि काही लोकांनी राज ठाकरेंच्या विरुद्ध अजून स्टेटमेंट्स पण दिलेत त्यांच्यावरती, ते तो त्यांचा प्रश्न, तो माझा प्रश्न नाहीच आहे. पण मी एवढंच म्हणतो मी एकमेकांवरती चिक्कलफेक चालली असं मी नाही म्हणणार. कोणी जर स्टेटमेंट केलं आणि ते बेजबाबदार वाटलं तर कोणी कोणी रिस्पॉन्सिबल किंवा समजूतदार माणूस त्याच्या विरुद्ध बोलेलच आणि तो लोकशाहीचा महत्त्वाचा भाग आहे की कोणी काही भडकाऊ स्टेटमेंट केलं तर एक सामान्य नागरिक त्याच्या विरुद्ध उठून बोलू शकतो, हा त्याचा भाग आहे. पण दुसरं तुम्ही बघितलं असेल तर ह्याला चिक्कलफेक असं म्हणणं चुकीचं आहे. पण 2014 जेव्हापासून भाजप आलं आहे तेव्हापासून भाजप 2014 जेव्हा आलं तेव्हा लोकांचा भुकमारीचा प्रश्न, इकडच्या शिक्षणाचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, भारताला किती 3 ट्रिलियन इकॉनॉमी बनवणार होते असं तेव्हा ते आश्वासन होतं, हे सगळे आश्वासनं देऊन भाजप सरकार सत्तेत आले. पण जेव्हापासून ते पहिल्यांदा सत्तेत आले त्याच्यानंतर ना कोणी भुकमारीबद्दल बोलतोय, ना कोणी बेरोजगारीबद्दल बोलतोय, ना कोणी इकडच्या युवांच्या प्रश्नांबद्दल बोलतोय, ना इकडच्या कोणी शिक्षणाबद्दल बोलतोय. लॉकडाऊन पॅन्डेमिक नंतर आपण बघितलं की इकडची हेल्थ केअर सिस्टीम होती ती अख्खी कोलमडून पडलेली, ना त्याच्याबद्दल कोणी बोलतंय. आणि जर राज ठाकरे किंवा भाजप असंच हिंदू मुसलमान दंग्यांमध्ये बोलत असेल तर त्यांचा सरळ सरळ एकच हेतू आहे की इकडच्या दोन समाजांना किंवा इकडच्या लोकांना भावनिक धर्माच्या प्रश्नांमध्ये अडकून ठेवणं.